महाराष्ट्र ग्रंथभांडारच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त सोळा फेब्रुवारीपासून कोल्हापुरात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत ग्रंथभांडारच्या निलांबरी कुलकर्णी आणि ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली कोल्हापुरातील महाराष्ट्र ग्रंथभांडारचा अठ्ठ्याऐंशीवा वर्धापन दिन सोळा फेब्रुवारीला साजरा होतोय यानिमित्तानं वाचक आणि लेखकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत ग्रंथभांडारच्या निलांबरी कुलकर्णी आणि ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली नव्या जुन्या पुस्तकांच्या किमतीमध्ये सवलत सर्व प्रकारच्या नव्या साहित्याचं प्रकाशन नवलेखकांना मार्गदर्शन आणि पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य असे उपक्रम राबवले जाणार आहेत सुजाण वाचक टिकवण्यासाठी आणि नवीन वाचक घडवण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथभांडार जुन्या पुस्तकांचं संकलन करणार आहे वाचकांकडील जुनी पुस्तकं देणगी स्वरूपात गोळा केली जाणार आहेत अशी पुस्तकं नंतर महाराष्ट्र ग्रंथभांडारतर्फे गरजू शाळा किंवा संस्थांना दिली जाणार आहेत देणगी स्वरूपात स्वीकारल्या जाणाऱ्या पुस्तकांना भाषा किंवा विषयांचं बंधन नाही पुस्तक संकलनाचा हा उपक्रम एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे नवीन लेखक घडवण्याचा एक भाग म्हणून नवलेखकांना मार्गदर्शन आणि प्रकाशन सहाय्य केलं जाणार आहे या उपक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केलं